विद्यार्थी मित्र हो, आपण भारतीय लोकशाहीचे उपाय योजना किंवा विकासासाठी सुरक्षिततेसाठी कोणकोणते उपाय करणे गरजेचे आहेत या संदर्भात चर्चा करत होतो। तर आज आपण लोकशाहीच्या सुरक्षिततेसाठी ज्या काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण हा एक महत्त्वाचा घटक आपण त्या ठिकाणी बघितला आहे। म्हणजेच काही या ठिकाणी लोकशाहीच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना की लोकशाहीचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे। विकेंद्रीकरणासाठी आपण बघतोय की जास्तीत जास्त ही प्रक्रिया किंवा जनता जनार्दन त्यामध्ये सहभागी असली पाहिजे, म्हणून राजकारणामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे लोकशाही विकेंद्रित जर करायचं असेल तर खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये